आणि आता बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भातली. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याची सुरुवात ही अवकाळी आणि शेतकरी प्रश्नानं वाजत गाजत झाली आहे. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर हातात पिकं घेत सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. तर तात्काळ मदतीची देखील मागणी केलेली असून राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलाय. तर तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली जाते. आपण थेट जाणार आहोत विधानसभेत. अजित पवार विरोधी पक्षनेते बोलतात. ज्या नैसर्गिक संकटामध्ये शेतकरी अडकलेला आहे त्या शेतकऱ्याला मदत एक माणुसकीच्या भावनेतनं करण्याच्या करता त्या त्या भागातल्या तरी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब नोकरीवर यावं आणि त्याच्यामध्ये पंचनामे करावेत अध्यक्ष महोदय. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर नांदेडमध्ये वादळी पावसासह तुफान गारपीट झालेली आहे. मराठवाड्यामध्ये हा आकडा वाढत चाललेला आहे. 8 लोक मृत्युमुखी अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये पडलेले आहेत. कित्येक जनावर अध्यक्ष महोदय मृत्युमुखी पडलेले, 100 आसपास पशुधन मृत्युमुखी पडलंय आणि अंगावर वीज पडल्याने मोठ्या प्रमाणावर विदर्भामध्ये देखील त्याच्यात जीवितहानी झाली, पशुधनाची हानी झालेली आहे. अनेक गावांच्या मध्ये राहती घर जनावरांचे गोठे हे अक्षरशः सपाट झालेले अध्यक्ष महोदय. गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा, मोहरी, वांगी, मिरची, संत्री, केळी, आंबा, द्राक्ष, पपई, खरबूज, टरबूज, कलिंगड, कापूस या सगळ्या पिकाचं अतोनात अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, साहजिकच अधिवेशन ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस सगळ्या जनतेचं लक्ष सभागृहाकडे असतं की बाबा सभागृहाच्या माध्यमातून इथं मुद्दा आपला उपस्थित केला जाईल आणि आपल्या प्रश्नाला कुठेतरी न्याय त्या ठिकाणी दिला जाईल. आणि हे एकमेकाशी निगडीत झालेले, एक तर शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि दुसरा कर्मचाऱ्यांनी संप त्या ठिकाणी केलेला आहे. अशा पद्धतीनं दुहेरी कात्रीमध्ये महाराष्ट्र अडकलेला असताना त्याच्यामध्ये भर म्हणून अध्यक्ष महोदय त्याच्यात थोडस सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी पण काही समंजस भूमिका दाखवायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आम्ही सातत्याने आमदार लोक काय बोलतात हे लक्षात आणून देतो. एक तर सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणले 95% सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे. अध्यक्ष महोदय पटतं का? 95% कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड ह्या सदस्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ज्यांच्याकडनं आपल्याला कामं करून घ्यायचं ठीक आहे, पाची बोट सारखी नसतात हे आम्हाला पण अध्यक्ष महोदय कळतं, परंतु तुम्ही सगळ्यांना जर एका मोजमापामध्ये धरायला लागला तर ते नाव उमेद झाले तर अध्यक्ष महोदय राज्य चालणार कसं आणि या गारपिटीतनं लोकांना मदत होणार कशी, शेतकऱ्यांना मदत होणार कशी, पंचनामे होणार कसे? अध्यक्ष महोदय, आज तर काही विदर्भातल्या एका गावामध्ये पालक आणि तिथले बाकीचे सहकारी एकत्र आले गावकरी आणि त्यांनी ठरवलं आपल्या मुलांच्या शाळा जर बंद पडलेल्या असल्या तर आपण आपली शाळा चालवायची. म्हणजे अध्यक्ष महोदय आपण त्यांना पगार देतो, आता पालक आणि गावकरी शाळा त्या ठिकाणी चालवणार, अभ्यास पेपर तपासायला कुणी नाहीये. अध्यक्ष महोदय आपण तर जबाबदार आहात, आपण त्या पदावर बसलेलं, तुम्ही या सगळ्याच गांभीर्य लक्षामध्ये घेतलं पाहिजे, सरकारला एक आदेश काढले पाहिजेत, त्याच्याशिवाय सरकार वटणीवर येणार नाही अध्यक्ष महोदय, त्याकरता माझी मागणी आहे. ठीक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलेली परिस्थिती आहे. परिस्थिती गंभीर आहे आणि याचं राजकारण करण्याची काही आमची कोणाचीच इच्छा नाही. अध्यक्ष महोदय, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश जवळपास सर्व ठिकाणी आपल्या गारपीट झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे आणि प्रचंड नुकसान झाले, शेतकरी हतबल झालेला आहे. माझी आपणाला विनंती आहे की सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं त्याप्रमाणे संप चालू आहे. संप चालू असताना तिथं पंचनामे करायला जर यंत्रणा नसेल तर सरसकट तातडीने आजच्या आज सरकारने त्यांना सरसकट तातडीने आजच्या आज महसूल मंडळाच्या प्रमाणे त्यांना ताबडतोब दिलासा म्हणून आजच्या आज काही एकराला काहीतरी ताबडतोब रक्कम जाहीर करावी आणि त्याचं वाटप सुरू करावं. कारण अध्यक्ष महोदय, द्राक्ष बागेत जातानाची द्राक्ष आता नष्ट झाली आहेत, आंबा येणारा आंबाचं नुकसान झालेलं आहे, अनेक डाळिंबाचं नुकसान झालेलं आहे, जवळपास केळीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, कांदा ठेवलेला होता तिथं अतिवृष्टीनं नुकसान झाले. अध्यक्ष महोदय, फार
गंभीर परिस्थिती आहे आणि म्हणून शासनाने याची नोंद घ्यावी आणि आजच्याच याच्या उपाययोजनांची घोषणा करावी. संप आहे, आम्ही काही करू शकत नाही अशी हतबलतेची भूमिका घेणार नाही शासन, घेऊ नये अशी आमची त्यांना विनंती आहे. तात्काळ याच्यावर निर्णय करावा. अध्यक्ष महोदय, विरोधी सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जी नियम 97 सूचना मांडली आहे त्याच्यामध्ये मी भाग घेण्याकरता उभा आहे. एकंदर शेतकऱ्याची परिस्थिती, आपण अधिवेशनाची सुरुवात झाली त्यावेळी सुद्धा शेतकऱ्याच्या प्रश्नांनी सुरुवात झाली, कारण कशालाच बाजार नव्हते, पिकाच्या कोणत्याही मालाला बाजार नव्हते अशा प्रकारची परिस्थिती होती आणि त्यामध्ये आणखी अवकाळी पाऊस आणि त्यामध्ये गारपीट. अध्यक्ष महोदय, गारपीटीचे जर तुम्ही चित्र पाहिले, फोटो पाहिले तर लक्षात येईल की गारपीट म्हणजे संपूर्ण शेत पांढरे, कधी कधी डोंगर पांढरे, पीक त्या गारपीटीखाली दाबलं गेलंय, इतकी वाईट पद्धतीची गारपीट पाहिली नव्हती अशी गारपीट झालेली आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये तर कांदा असतील किंवा इतर पिकं आहेतच, त्यांचं गव्हांचं खूप नुकसान झालेलं आहे, भाजीपाला हे गेलेलं आहे. हॉर्टिकल्चर मध्ये जे आहे फळबागामध्ये नुकसान होणं तर अत्यंत नुकसानकारक असतं, त्यामध्ये द्राक्ष आहेत, आंबे आहेत, डाळिंब आहे, यांचं नुकसान झालंय, केळीचं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, यामध्ये कर्मचाऱ्याचा संप चालला म्हणून पंचनामे नाही, कुणी दिलासा देण्याकरता जाण्यास तयार नाही, ही जी अवस्था आहे ही अत्यंत दुर्दैवी अवस्था महाराष्ट्रामध्ये आज पाहावयास मिळते आहे. आणि मग अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय आज असते सभागृहात खूप चांगलं झालं असतं, कारण अत्यंत महत्वाच्या विषयावर आम्ही बोलतो आहोत, निर्णय देण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेते यांनी, माननीय जयंतराव पाटील यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या चला निर्णय करा, शेतकऱ्यापर्यंत पोहोचा, त्याला दिलासा द्या, जी दिलासाची रक्कम आहे ती तातडीने पोहोचवा, ही जी त्यांची मागणी आहे ती त्वरित मान्य करावी असं